मध्ये 15 ठिकाणी वैक्सीनेशन गवर्नमेंट सेंटर मध्ये सुरू आहे आणि 13 ठिकाणी प्राइवेट सेंटर मध्ये वैक्सीनेशन सुरू आहे आणि या सर्व ठिकाणी पण ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन केला असल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने केला असल्यामुळे भरपूर तिकडे गर्दी होतात आणि लोकांना पण त्रास होतात या गर्दीमुळे आणखी कोरोनाचं प्रसारण आणखी वाढू शकते म्हणून आम्ही उद्यापासून हे ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन पूर्ण बंद करत आहे फक्त ज्यांना ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रमाणेच आम्ही उद्यापासून लोकांना बोलवणार आहे म्हणून ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण सर्वांनी अगोदर करून घ्या त्याप्रमाणे दररोज आम्ही 150 लोकांना तिकडे सेंटरमध्ये बोलवून त्या त्या समय वेगळ्या वेगळ्या समयामध्ये त्यांना द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहे त्यामुळे सर्व लोकांना विनंती आहे आपण अगोदर मोबाईल ॲपमध्ये पण आपण मोबाईलमध्ये पण आपण या साईटमध्ये जाऊन वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकते तो वेबसाईटचा ॲड्रेस असा आहे cowin.gov.in cowin.gov.in या वेबसाईटमध्ये आपण जाऊन रजिस्ट्रेशन युअर सेल्फ म्हणून तिकडे दिसतात त्या बटन क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP येतात OTP नंतर तुमचा फॉर्म भरून तुमचा जो ID कार्ड आणि एज प्रूफ कोमॉर्बिडिटी प्रूफ हे जोडून तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकते तुम्ही सेंटर निवडू शकता कोणत्या सेंटरला तुम्ही जाऊ शकता तो बघून त्या सेंटरप्रमाणे तुम्ही आपण निवडून त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन केलं की त्या लोकांना आम्ही दररोज त्या 150 आम्ही सेंटरकडे बोलवून हे वॅक्सिनेशन करायचा प्रयत्न करत आहे आणि या वॅक्सिनेशनच्या साठी आम्ही मुले हॉस्पिटल नर्सिंग हॉस्पिटलकडून पण आम्ही 24 नर्सिंग स्टुडंटला घेतलंय आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व सेंटरमध्ये त्यांच्या माध्यमातून हे लसीकरण द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहे परत आपला सर्वांना विनंती आहे आपण ऑनलाईनमध्येच रजिस्ट्रेशन करून वॅक्सिनेशनसाठी यावं त्यासाठी आम्हाला सहकार करावा असं सर्वांच्या विनंती आहे आणि NGOला सामाजिक कार्यकर्त्याला पण विनंती आहे ज्यांना ज्यांना करता येत नाही त्यांना आपण मदत ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी मदत करावा असा माझा विनंती आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा